लोकसभा निवडणूक प्रचाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून महायुतीकडून आमदार राम सातपुते आणि महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचं समर्थन मिळवण्यासाठी बराच प्रयत्न केला होता. शेवटी महादेव कोगनुरे यांनी महाविकास आघाडी बरोबर जाऊन लोकसभेच्या उमेदवार खासदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त निर्णय घेऊन महादेव कोगनुरे हे शांत बसले नाहीत तर दिवस रात्र एक करून MK फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत दक्षिण सोलापूर मतदार पिंजून त्यांनी काढला होता. आज जेव्हा लोकसभेचा निकाल जाहीर होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे भरघोस मतांनी विजयी होताच महादेव कोगनुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. महादेव कोगनुरे यांना जेव्हा दोन्ही गटबंधनाकडून दबाव येत असताना महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आज त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र जोरदार स्वागत होताना पाहायला मिळतंय. कारण महादेव कोगनुरे यांनी यापूर्वीही माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाचार्य यांच्यासोबत राहून भाजपा पक्ष वाढवण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते. यंदा लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनुरे यांनी केलेला पहिला प्रयोग 100% यशस्वी झाला असल्याचं बोललं जात आहे. आता त्यांना महाविकास आघाडीकडून कोणती जबाबदारी दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काल लोकसभेचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपले प्रणितीताई प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप प्रसाद मिळाला आणि जनतेतून जे BJP वर प्रचंड नाराजगी होतं ते त्या मताधिक्यामुळे दिसून आलं. आणि मला सुद्धा ताईंच्या आशीर्वादाने काँग्रेसमध्ये ताईंच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी दक्षिण सोलापूर ते अक्कलकोटमध्ये माझे चांगले संपर्क आहे आणि दक्षिणमध्ये चांगलं काम आहे. त्या मतदारसंघामध्ये चांगल्या पर्याने फिरलो आणि दक्षिणमध्ये मी त्यांना शब्द दिलं होतं की 100% लीड मिळेल म्हणून आणि लीड करून दाखवल्याने अक्कलकोटमध्ये जे BJP ने सांगत होते 35,000-40,000 लीड मिळत होते पण तिथं पण लीड कमी मिळालं. तिथं सुद्धा आम्हाला चांगला जनतेकडून प्रसाद मिळाला आणि ताईंना मी ह्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. आपल्या हातून सोलापूर शहरवासियांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला पण चांगल्या पद्धतीने जनतेचं काम करेल एवढंच ह्या माध्यम